नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तिसऱ्या दिवशी आज आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे, ॲप्लिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आज या चॅप्टरचा तिसरा आणि शेवटचा सेशन असेल, शेवटचं लेक्चर असेल. ऑलरेडी दोन लेक्चर आपण याच्यावरती बघितलेत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. तर स्टेडी फ्लो काय असतो? पहिल्यांदा दोन टाईपच्या प्रोसेस असतात, फ्लो प्रोसेस आणि नॉन फ्लो. फ्लो प्रोसेसमधून काय होतं की मास आणि एनर्जी दोन्ही पण ट्रान्सफर होतं. जसं आपण ओपन सिस्टीममध्ये पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की ओपन सिस्टीम इज अ सिस्टीम इन विच बोथ ट्रान्सफर ऑफ मास अँड एनर्जी टेक्स प्लेस. ठीक आहे, तर मग फ्लो प्रोसेस आणि नॉन फ्लो म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एनर्जीचा फ्लो होतो, एनर्जी ट्रान्सफर टेक प्लेस. ठीक आहे, तर स्टेडी फ्लो. मग परत फ्लो प्रोसेसचे दोन टाईप पडतात, स्टेडी फ्लो अँड अनस्टेडी फ्लो. पहिल्यांदा लक्षात ठेवा, फ्लो प्रोसेस, नॉन फ्लो प्रोसेस. ठीक आहे, फ्लोचे दोन परत टाईप, स्टेडी फ्लो आणि अनस्टेडी. स्टेडी फ्लो म्हणजे जर पॅरामीटर जे आहेत, बॉडी डेन्सिटी, मास फ्लो रेट वगैरे, स्टेडी फ्लो हा जर विथ रिस्पेक्ट टू टाईम कॉन्स्टंट राहत असेल तर त्याला म्हणा स्टेडी फ्लो. म्हणजे एका तासात जर सपोज 1 kg मास बाहेर पडत असेल तर दुसऱ्या तासात पण 1 kg पडत असेल तर याला म्हणा स्टेडी फ्लो. ठीक आहे, अनस्टेडी म्हणजे काय की विथ रिस्पेक्ट टू टाईम व्हॅरी होतं. ठीक आहे, मग स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन आता युनिट मास बेसिसवरती असं आहे, क्यू मायनस डब्ल्यू इज इक्वल टू चेंज इन एन्थाल्पी, चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, आणि जर आपण कन्सिडरिंग मास घेतला आहे तर यम इन टू चेंज इन एन्थाल्पी. आपण एन्थाल्पी मागच्या लेक्चरला बघितली होती, कायनेटिक एनर्जीचा पण फॉर्म्युला बघितला होता आणि पोटेन्शियल एनर्जीचा पण फॉर्म्युला बघितला होता. ठीक आहे, हे तिन्ही पण आपण डिस्कस केले आहेत मागच्या लेक्चरला. क्यू मीन्स हीट फ्लो, डब्ल्यू मीन्स वर्क ट्रान्सफर, इज इक्वल टू यम मीन्स मास, चेंज इन एन्थाल्पी म्हणजे H2 मायनस H1 इनिशियल अँड फायनल अँड इनिशियल, प्लस चेंज इन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ यम व्ही स्क्वेअर. तर बुकमध्ये नॉमेनक्लेचर काय, ऑलरेडी यम बाजूला काढलेला आहे तुमचा. ठीक आहे, मग उरतं काय, व्ही स्क्वेअर अपॉन 2. तर इथे नॉमेनक्लेचर घेताना व्हीच्या ऐवजी सी घेतलेला आहे, मग काय येईल, C2 स्क्वेअर बाय 2 मायनस C1 स्क्वेअर बाय 2. मग हा होल दिला, होल 2 दिला, C2 स्क्वेअर मायनस C1 स्क्वेअर अपॉन 2 प्लस पोटेन्शियल एनर्जीचा पण फॉर्म्युला बघितला होता, MgH, M ऑलरेडी बाहेर काढलेला आहे तर उरला काय, G आणि H. Hच्या ऐवजी यांनी Z वापरलेला आहे. ठीक आहे, मग G इन टू फायनल मायनस इनिशियल, हा झाला टोटल फॉर्म्युला. कसला आहे, स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, एनर्जी स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन, हीट सप्लाइड, आपल्याला जे वर्क मिळत आहे, चेंज इन एन्थाल्पी, एन्थाल्पी बघितली होती आपण, दोन गोष्टींचा प्रोडक्ट असतो, इंटरनल एनर्जी आणि फ्लो वर्क यांची बेरीज असते आणि प्रोडक्ट असतो प्रेशर आणि व्हॉल्यूमचा. आपण मागच्या वेळेस फॉर्म्युला बघितला होता, एचचा फॉर्म्युला इंटरनल एनर्जी आणि फ्लो वर्क यांची समेशन किंवा बेरीज. ठीक आहे, कायनेटिक एनर्जीचा पण बघितला आणि पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, आता तुम्हाला क्वेश्चन कसा येतो, अप्लाय स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन टू टर्बाईन कॉम्प्रेसर. तर हे डिवायसेस दिलेले असतात. ठीक आहे, आपण एक एक बघूया. ठीक आहे, ॲप्लिकेशन, सपोज तुम्हाला क्वेश्चन असेल, ॲप्लाय, याला शॉर्टमध्ये म्हणतात स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन, SFEE, स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन टू नोझल. सपोज पहिल्यांदा नोझलला ॲप्लाय करायला लावलं, मग मी एक नोझल घेतलं, सपोज हे नोझल आहे. ठीक आहे, कॉन्वर्जन डायव्हर्जन नोझल, कॉन्वर्ज होते डायव्हर्ज होते. ठीक आहे, कमी होते. मग पहिल्यांदा तुम्हाला नोझल काय ते माहीत पाहिजे, काय असतं नोझल, नोझल कुठं वापरता, आपल्याला स्पीड इन्क्रीज करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल स्टीम असेल, स्टीमचा स्पीड जर व्हेलॉसिटी वाढवायची असेल तर आपण नोझल वापरतो.
मग नोझल. आता मला सांगा, सपोज मी हा सेक्शन 1-1 घेतला, ठीक आहे, हा सेक्शन घेतला मी 2-2, सेक्शन 1-1 आणि सेक्शन 2-2, हा सेक्शन 2-2, ठीक आहे. मग मी एनर्जी स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन लिहून घेतलं. स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन इज गिवन बाय काय इक्वेशन आहे, क्यू मायनस डब्ल्यू इज इक्वल टू चेंज इन एन्थाल्पी प्लस चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. फॉर आता कशासाठी वापरायला लावलं त्यांनी, फॉर नोझल. आता नोझलमधून काही हे नोझलचा पर्पज काय असतो, टू इन्क्रीज व्हॅलॉसिटी, ठीक आहे. तर मग नोझलमधून काही हीट बाहेर पडते का, नाही. काही वर्क डेव्हलप करतं का नोझल, हीट बाहेर पडते का काही, नाही. हीट देता का तुम्ही, इनपुट देता का, नाही. वर्क काढता काही, नाही. मग त्याच्यानंतर आता नोझलची पोझिशन फिक्स आहे, मग इथे पोटेन्शियल एनर्जी किती राहील, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी 0. लक्षात ठेवा, पहिला बघा, आपण हीट ट्रान्सफर 0 असतो नोझलमध्ये, नोझलकडून आपल्याला काही मिळतं का, नोझल आपण वर्क मिळवण्यासाठी वापरतो का डिवाइस, नाही, फक्त स्पीड वाढवण्यासाठी. मग पोटेन्शियल एनर्जी, ती एकाच पोझिशनला आहे, त्याची पोझिशन पण चेंज झाली नाही, म्हणजे लेवल. मग पोटेन्शियल एनर्जी पण, कारण पोटेन्शियल एनर्जी कशावरती डिपेंड असते, हाईट जर चेंज झाली इनिशियल पोझिशनपासून फायनल पोझिशनपर्यंत, तर ती पण नाही आहे. मग आपण याच्यामध्ये अप्लाय करू या किमती, याच्यात टाका इक्वेशन 1 मध्ये. क्यू किती आहे, 0 आहे. वर्क किती आहे, 0 आहे. मग चेंज इन एन्थाल्पी म्हणजे काय, H2 - AH1. चेंज इन कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, C2² - C1² / 2. पोटेन्शियल एनर्जी किती आहे, 0. मग हा आला तुमचा H2 - EH1 + C2² - C1² / 2 = 0, ठीक आहे. हे झालं ॲप्लिकेशन ऑफ स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन 2. कोणासाठी वापरला आपण पहिल्यांदा, कॉम्प्रेसरसाठी, ठीक आहे. हे व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यानंतर सेकंड आहे, टर्बाईनला यूज करू आपण, ठीक आहे. मी हे काही रफ करतो, ठीक आहे. सेकंड बघूया, ऍप्लिकेशन ऑफ स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन 2, टर्बाईनला जर वापरला आपण, ठीक आहे. आता फॉर टर्बाईन आपल्याला माहीत पाहिजे या गोष्टी, टर्बाईनचा पर्पज काय असतो. टर्बाईनला आपण एका साईडने एवढं तर माहीत पाहिजे की स्टीम दिल्यानंतर आपल्याला वर्क मिळतं, किंवा स्टीम किंवा कोणताही गॅस दिला, हिटेड ग्लॅस, त्याच्या याच्यापासून आपल्याला काय मिळतं, वर्क डन मिळतं, ठीक आहे. आता हीट ट्रान्सफर होतो का बाहेर काही, 0. वर्क मिळतं का आपल्याला, हो. कोणतं पॉझिटिव्ह वर्क मिळतं टर्बाईनपासून, ठीक आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी 0, ठीक आहे, पोझिशन फिक्स असते. मग ॲप्लाय करू आपण, ॲप्लाय स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन काय आहे, क्यू मायनस डब्ल्यू, 2-3 वेळेस म्हणून घ्या, ∆H चेंज इन एन्थाल्पी, चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. क्यू किती आहे, 0. डब्ल्यू काय आहे, मिळालं आहे आपल्याला डब्ल्यू, चेंज इन एन्थाल्पी H2 - H1. आता कायनेटिक एनर्जी काही चेंज करता का, नाही. कायनेटिक एनर्जी पण जोपर्यंत त्यांनी सांगितलेली नाही तोपर्यंत आपण घेऊ शकत नाही, कारण टर्बाईन काही कायनेटिक एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी किंवा डिक्रीज करण्यासाठी वापरता असं नाही, म्हणून 0 + 0. मग उरलं काय, -W, वर्क डन इज इक्वल टू H2 - H1. मायनसने मल्टिप्लाय केलं तर इकडे काय उरेल, W इज इक्वल टू H1 - H2. हे मिळालं आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन 2. कोणाला ॲप्लाय केलं, टर्बाईनला. तिसरा ॲप्लाय करूया, टर्बाईन झालं आहे, बॉयलरला ॲप्लाय करून बघू. ॲप्लिकेशन ऑफ फॉर बॉयलर, ठीक आहे. मग बॉयलरला आपण, बॉयलरचा पर्पज काय असतो, स्टीम जनरेशन. मग बॉयलरसाठी आपण हीट देतो का, क्यू देतो, सप्लाय करतो आपण. बॉयलरपासून काही वर्क मिळतं का आपल्याला, नाही. कायनेटिक एनर्जी काही तयार करतं का, नाही. पोटेन्शियल एनर्जी काही तयार करतं का, नाही.
चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणते हां ठीक आहे. मग आपण इक्वेशन वापरणार क्यू मायनस डब्ल्यू. आता हे पॅरामीटर आपण ती डिवाइस बघून त्याचा पर्पज काय त्याच्यानुसार हे पॅरामीटर लिहितो. हे जमलं की तुम्हाला खालचं जमून जाईल. चेंज इन एन्थाल्पी, चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. क्यू किती आहे, क्यू सप्लाय करावा लागतो, वर्कडन मिळत नाही, एस टू मायनस एच वन. आता इथे एम का घेतलेलं नाही आपण प्रत्येक इक्वेशनमध्ये, कारण आपण युनिट मास बेसिसवरती करतो आहे. आपण कन्सिडर करतो की मास वन आहे. किती आलं, झिरो झिरो. मग क्यू इज इक्वल टू एच टू मायनस एच वन. हे आहे ॲप्लिकेशन ऑफ स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन टू बॉयलर. याप्रमाणे तुम्ही कॉम्प्रेसरला लावा, प्रत्येक डिव्हाइसला कंडेन्सर आहे. कारण मी पुढे का घेत नाही, कारण कंडेन्सर वगैरे तुम्हाला अजून माहीत नाही आहे. त्याच्यामध्ये तोपर्यंत एवढं तरी लक्षात ठेवा. जसं आपण पुढचे चॅप्टर येतील तुम्हाला सेपरेट चॅप्टर याच्यावरती, थर्ड चॅप्टरमध्ये पण तुम्हाला कम्प्लीट कंडेन्सरचा स्टडी आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठं काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहा. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा टॉपिक बघणार आहोत आपण रेफ्रिजरेटर. ठीक आहे, हे झालं. पुढचा टॉपिक आहे ठीक आहे. हे डेफिनेशन आहे. आता रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनिंग या दोन्ही पण कन्सेप्ट तुम्हाला लागतात. ठीक आहे, तर मेन डिफरन्स काय आहे रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनिंगमध्ये. रेफ्रिजरेटर फक्त टेम्परेचरला कंट्रोल करणार, फक्त कशाला, टेम्परेचर. आणि एअर कंडिशनिंग, मग एअर कंडिशनिंगमध्ये काय वेळेस मुलांना प्रश्न येतो की बाबा एकच आहे की दोन वेगवेगळ्या गोष्टी, लक्षात ठेवा दोन वेगवेगळ्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही फक्त फोकस कशावरती आहे किंवा काय कंट्रोल करता, टेम्परेचर. तसं एअर कंडिशनिंगमध्ये तीन चार पॅरामीटर कंट्रोल करावे लागतात. पहिली ते असते टेम्परेचर, दुसरी असते ह्युमिडिटी, तिसरी असते प्युरिटी, म्हणजे एअर किती प्युअर आहे, आणि चौथी असते व्हेलॉसिटी. ठीक आहे, या चारही गोष्टी एअर कंडिशनिंगमध्ये कंट्रोल केल्या जातात, होईल. रेफ्रिजरेटरमध्ये एकच पॅरामीटर कंट्रोल केला जातो, ते असते टेम्परेचर. ठीक आहे, आपण अगोदर आता या चॅप्टरमध्ये तुम्हाला फक्त रेफ्रिजरेटर आहे त्याच्यावरती फोकस करू, नंतर आपण एअर कंडिशनिंगकडे ही वळू. ठीक आहे, काय डेफिनेशन सांगितलं, डिवाइस विच पम्प्स हीट फ्रॉम लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर इज कॉल्ड रेफ्रिजरेटर. तुम्हाला आठवत असेल सेकंड जे लेक्चर घेतलं त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की एक लॉ आहे, कोणाचा, क्लॉजिसचा. क्लॉजिसचं असं म्हणणं होतं की आपण असं डिवाइस तयार अशी डिवाइस तयार करू शकत नाही की जी तिचा स्वतःचा इफेक्ट काय असेल ती लो टेम्परेचरकडून हाय टेम्परेचरकडे हीट ट्रान्सफर करेल. इथं तेच आहे बघा, लो टेम्परेचरकडून हाय टेम्परेचरकडे. पण लक्षात ठेवा, कारण त्याचं म्हणणं पण बरोबर आहे, कारण आपण याला त्याचा लास्ट स्टेटमेंट काय होता, विदाउट एनी एक्सटर्नल एड, आपण कशाची मदत न घेता. कारण रेफ्रिजरेटरला आपण काय प्रोव्हाइड करतो, इलेक्ट्रिसिटी, म्हणून आपण एक्सटर्नल मीन्स वापरलेले आहेत त्याच्यामुळे हे शक्य आहे. विदाउट एक्सटर्नल मीन्स आपण असं करू शकत नाही, म्हणून लो टेम्परेचरकडून हाय टेम्परेचरकडे हीट पिकअप करू शकत नाही. पुढच्या डेफिनेशन तुम्हाला विचारलं जातात, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. रेफ्रिजरेटिंग काय डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. कूलिंग इफेक्ट जो प्रोड्यूस केला आहे, कूलिंग इफेक्ट प्रोड्यूस बाय रेफ्रिजरेटर इज कॉल्ड ॲज रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. किंवा अमाऊंट ऑफ हीट रिमूव्ड बाय रेफ्रिजरेटर फ्रॉम गिवन सबस्टन्स. एखाद्या सबस्टन्समधून त्याने किती हीट बाहेर काढून घेतली रेफ्रिजरेटरने, त्याला म्हणतात रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. ठीक आहे, पुढची टर्मिनॉलॉजी बघणार आहे आपण, सी ओ पी. ठीक आहे, जसं
हीट इंजिन असतात त्यांचा परफॉर्मन्स आपण कशामध्ये मेजर करतो, इफिशियन्सी. आपण म्हणतो इंजिन खूप इफिशियंट आहे, ठीक आहे. तसा जे रेफ्रिजरेटिंग मशीन असतात त्यांचा परफॉर्मन्स हा सी ओ पीमध्ये मेजर केला जातो. परफॉर्मन्स ऑफ, परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटिंग रेफ्रिजरेटिंग मशीन लिहून घ्या हे, इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ सी ओ पी आणि काही नाही. जशी इफिशियन्सी आहे की आपल्याला मिळतं काय आणि आपण दिलं काय, याला काय म्हणतात इफिशियन्सी, आउटपुट अपॉन इनपुट. सिमिलरली याची पण तशीच आहे, म्हणजे काय, व्हॉट वी गेट अपॉन व्हॉट वी गिव, आपल्याला काय मिळालं आणि आपण काय दिलं, म्हणजेच आउटपुट काय मिळालं आणि इनपुट काय दिलं. आउटपुट काय मिळालं आपल्याला, कूलिंग इफेक्ट मिळाला, त्यालाच म्हणतात रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. आणि इनपुट काय दिलं तुम्ही, इलेक्ट्रिसिटी दिली फ्रीजला, त्याला म्हणतात वर्क इनपुट. तर सी ओ पीचा फॉर्म्युला, बेस्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट डिवाइड बाय वर्क इनपुट. आता हे वर्क कसं करतं आहे ते बघूया. डायग्राम काढतो, हे लिहून घ्या व्यवस्थित, ठीक आहे. रेफ्रिजरेटर आहे, त्याला तुम्ही काय सप्लाय करतात, वर्क देतात. ते काय करतात, तुमचा जो कंपार्टमेंट आहे त्याच्यामधून हीट कॅरी करत आहे, जे ऑलरेडी कोल्ड आहे, ठीक आहे, जे ऑलरेडी लेवल लो टेम्परेचरला आहे, याच्यामधून क्यू एल एवढी हीट घेत आहे आणि बाहेर ती जास्त टाकत आहे, कारण इकडून देत आहे. तर हे इकडे वातावरणात वॉर्म ॲटमॉस्फियर ॲट टी एच हायर टेम्परेचरला असतं. बघा फ्रीजच्या ताप, फ्रीजमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये जे तापमान आहे त्याच्यापेक्षा बाहेरचं तापमान जास्त असतं, म्हणून टी एच फ्रीजमधलं तापमान टी एल, इथून एवढी हीट तो काढतो रेफ्रिजरेटर आणि बाहेर टाकतो, कुठे, वॉर्म ॲटमॉस्फियर, बाहेरच्या वातावरणात, ठीक आहे. ही झाली रेफ्रिजरेटरची डायग्राम. मग रेफ्रिजरेटर काय करेल, तुमचं हा जो याला म्हणतात रेफ्रिजरेटेड स्पेस, तुम्हाला माहीत असेल मध्ये टेम्परेचर 0 असतं, -3 असतं, -2 असतं, इथून हीट काढेल रेफ्रिजरेटर कशामुळे, कारण त्याला आपण वर्क इनपुट दिलं आहे. आणि कुठे टाकेल, हायर टेम्परेचरला, आपण डेफिनेशन पण बघितली. मग ठीक आहे, इथं आपण क्यू एच किती असेल, मग क्यू एच इज इक्वल टू आपण खालून किती उचलला क्यू एल आणि इथून किती दिला डब्ल्यू इनपुट, ठीक आहे. मग आपल्याला सी ओ पी विचारला आहे, सी ओ पी म्हणजे काय, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट अपॉन वर्क इनपुट. रेफ्रिजरेटिंग इफेक्ट किती मिळाला आपल्याला, क्यू एल वर्क इनपुट, हा झाला सी ओ पीचा फॉर्म्युला. कोणाचा, सी ओ पी ऑफ रेफ्रिजरेटर, इक्वेशन 1. आता आपण दुसरा बघणार आहोत, हे मी लिहून ठेवतो परत इकडे लिहितो. क्यू एच इज इक्वल टू काय, क्यू एच इज इक्वल टू क्यू एल प्लस वर्क इनपुट. दुसरी डिवाइस असते त्याला म्हणतात हीट पंप, लक्षात ठेवा याच्या विरुद्ध काम करतं, त्याला पण आपल्याला वर्क इनपुट द्यावं लागतं. हीट पंप म्हणजे काय करतं, जेव्हा आपल्याला थंडी असते विंटर, जेव्हा आपल्याकडे थंडी असते त्यावेळेस, विंटरमध्ये त्यावेळेस काय करणार की घराला गरम करण्यासाठी तुम्ही ही डिवाइस वापरतात. म्हणजे हा पार्ट जर घरात बसवला आणि हा पार्ट बाहेर बसवला तर याला म्हणणार हीट पंप, याच्या उलटं फंक्शन करताय. मग हे काय करेल, आता हीट पंप हे ॲटमॉस्फिअरला गरम करण्यासाठी, म्हणजे बाहेर ॲटमॉस्फिअर कसं आहे, कोल्ड ॲटमॉस्फिअर आहे, बाहेरचं ॲटमॉस्फिअर थंड आहे, म्हणून टी एल, तिथून हा किती हीट घेतो थंडकडून टी एल, तर क्यू एल हीट घेईल. आणि हा वरती आपलं घर आहे, फॉर एक्झाम्पल हे हाऊस आहे तुमचं, ठीक आहे, वार्म हाऊस, ठीक आहे, मग या हाऊसला क्यू एच एवढी हीट देतो तो. समजतंय का, हीट पंप कायसाठी वापरतात, टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी, वॉर्म एअरसाठी. मग ॲटमॉस्फिअर थंड आहे त्यावेळेस हे वापरतात, मग हा सप्लाय घरात असतो आणि हे बाहेर असेल, त्यालाही तुम्ही इनपुट देतात. मग सी ओ, आता इकडे दिसत नसेल तुम्हाला, इथं लिहितो सी ओ पी, इथं खाली लिहितो. मग हा काय झाला तुमचा, रेफ्रिजरेटर
हा काय झालाय, हीट पंप, ठीक आहे. मग सी ओ पी ऑफ हीट पंप काय येईल, तुम्हाला काय मिळालं, आउटपुट अपॉन इनपुट. तुम्हाला काय मिळालं आउटपुट, क्यू एच अपॉन इनपुट. काय दिलं आहे तुम्ही, इनपुट वर्क इनपुट, ठीक आहे. पण क्यू एच म्हणजे काय, ठीक आहे. हा झाला दुसरा फॉर्म्युला दोन, ठीक आहे. मी ऑलरेडी आपलं चालू आहे सी ओ पी ऑफ हीट पंप, ठीक आहे. क्यू एचची व्हॅल्यू आपल्याकडे आहे क्यू एल प्लस वर्क इनपुट, क्यू एल प्लस वर्क इनपुट. क्यू एचची व्हॅल्यू काय असते, क्यू एल प्लस वर्क इनपुट अपॉन वर्क इनपुट. मग काय मिळालं आपल्याला, दोन्हींना बेस सेपरेट करून दिला, क्यू एल अपॉन वर्क इनपुट प्लस वन, ठीक आहे, इज इक्वल टू क्यू एल अपॉन वर्क इनपुट. काय असतो बघा इकडे, क्यू एल अपॉन वर्क इनपुट काय असतो, सी ओ पी ऑफ रेफ्रिजरेटर. मग सी ओ पी ऑफ रेफ्रिजरेटर आणि हा प्लस वन, तर आपल्याला इक्वेशन मिळालं सी ओ पी ऑफ हीट पंप इज इक्वल टू सी ओ पी ऑफ रेफ्रिजरेटर प्लस वन. हे तुम्हाला प्रूव्ह करायला येतं, प्रूव्ह दॅट सी ओ पी ऑफ हीट पंप इज इक्वल टू वन प्लस सी ओ पी ऑफ रेफ्रिजरेटर, ठीक आहे. तर याच्यात कुठे काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मी पुढच्या सेशनमध्ये ते क्लेरिफाय करेल. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.